देवेंद्र फडणवीस 10 तासानंतर आता मुंबईमध्ये दाखल झालेत. 10 तासामध्ये फडणवीस नेमके कुणाला भेटले अशा चर्चांना आता उधाण आलंय. शिंदेंच्या बंडानंतर भाजपच्या गोटामध्ये सुद्धा हालचालींना वेग आलेला आहे. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भाजपची खलबत सुरू आहे. तर देवेंद्र फडणवीस हे काल रात्रभर मुंबईच्या बाहेर होते, आता ते सकाळी परत आलेले आहेत अशी माहिती कळतीये. तर 10 तासांमध्ये फडणवीस कुणाकुणाला भेटले चर्चांना उधाण आलंय. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी या सगळ्या घडामोडींवर भाजपच्या लक्ष ठेवून आहेत. आपण त्यांच्याकडून या संदर्भातले आणखी तपशील जाणून घेऊया. सागर, फडणवीस हे रात्रभर बाहेर होते, 10 तासानंतर ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. काय तपशील करतात, कुणाकुणाच्या भेटीगाठी झाल्या असाव्यात? अनुपमा, संध्याकाळी 7 ते 8 आसपास देवेंद्र फडणवीस हे सागर बंगल्यावरून बाहेर निघाले, अर्थात त्यांच्या ताफ्यासमोर ते निघाले होते आणि त्यानंतर ते नेमके कुठे गेले याची काहीही कल्पना त्यांच्या कार्यालयाकडून दिली जात नाही आहे, त्याची माहिती दिली जात नाही आहे. विशेष म्हणजे अतिशय गोपनीय अशा पद्धतीची ही माहिती ठेवली जात आहे. यामागेच नेमकं त्यांची भेट कुणाची याची जी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे. काही जण तर्कवितर्क मध्ये त्यांच्या जवळचे निकटवर्ती आहेत ते सांगतायत की रातोरात ते दिल्लीत जाऊन आले, कारण की पंतप्रधान यांचं शेड्यूल पुढचे काही दिवस अतिशय व्यस्त असणार आहे. अशा परिस्थितीत राज्यातली राजकीय परिस्थिती या अनुषंगाने काही महत्वाची चर्चा झाल्याचे समजतं. दुसरीकडे या दिल्लीच्या दौऱ्यामध्येच काही विधितज्ञांशी त्यांची चर्चा झाल्याची एक माहिती उपलब्ध होत आहे. याचं प्रामुख्याने कारण आहे की महाराष्ट्रामध्ये विधिमंडळ आणि न्यायव्यवस्था यामध्येच आता सगळे पेच अडकून पडलेले आहेत. कारण की एका बाजूला शिवसेनेने केलेला नवीन गटनेता पदाचा दावा, शिंदे गटाकडनं करण्यात आलेला परत त्याच्यावर प्रतिदावा आणि 12 आमदारांचं निलंबन, या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात सुद्धा कदाचित राजकीय तर कल्पना असणारच आहे, पण कायदेशीर बाबींची देखील काही चौपाशी चर्चा त्यांनी केल्याचं समजतंय. या सगळ्या तर्कवितर्क आहेत, त्यांच्या कार्यालयाकडनं कुठलीही अधिकृत माहिती दिली जात नाही. यामुळे सगळ्यात जास्त उत्सुकता आहे की नेमके फडणवीस गेले कुठे, कारण की गेल्या काही दिवस फडणवीस हे खूप शांत आहेत आणि ही वादळापूर्वीची त्यांची शांतता आहे का याचीच एक जोरदार चर्चा आता रंगू लागलेली आहे. खरंय, माध्यमांसाठी सुद्धा ते नॉट रिचेबल आहे, त्यामुळे नेमकी भूमिका भाजपची काय आहे हे पुढे येऊ शकत नाहीये. मात्र गेले 10 तास फडणवीस नव्हते राज्यामध्ये, मुंबईमध्ये नव्हते आणि त्यानंतर आज सकाळी ते परत येतात, त्यामुळे अर्थातच या सगळ्या चर्चा होणार. सागर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. लाल मातीतली कुस्ती म्हणजे